नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 13 एप्रिल आणि 13 एप्रिलच्या रिलेटेड ज्या जशा इम्पॉर्टंट चालू घडामोडी असतील त्या आपण इथे कवर करणार आहोत. जे कोण चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंटवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सेट करा. लेक्चरला सुरुवात करू आपण कालच्या क्वेश्चनच्या रिव्हिजनपासून. बघा, टोकियो ऑलिम्पिकला क्वालिफाईड करणारी पहिली महिला नाविक कोण बनलेली आहे, तर नेत्रा कुमनन, जे की चेन्नईचे आहे, नेत्रा कुमनन बनलेली आहे. ओके, 2020 साली झालेल्या नौकायन स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ पदक पटकवलेलं आहे आणि तुम्हाला मी सांगितलेलं होतं भवानी देवी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, भवानी देवी या ज्या आहेत तलवारबाजीमध्ये पहिल्या क्वालिफाय करणाऱ्या महिला आहेत. त्यानंतर बघा, टोकियो ऑलिम्पिक 2021 बाहेर पडणारा जगातला पहिला देश कोणता आहे, तर उत्तर कोरिया. रिझन काय आहे, तर कोविड-19ची जी आहे ती दुसरी लाट. ओके, हे त्यांनी रिझन दिलेलं आहे. किम जोंग उन त्याचे प्रेसिडेंट आहेत. त्यानंतर बघा, एक इथे पण एक बोलण्यासारखं आहे की आता ऑलिम्पिक गेम होऊ शकते, IPL होऊ शकतं, ओके, सर्व होऊ शकतं, पण देशामध्ये लॉकडाऊन घालण्याची गरज आहे. बरोबर, नुकतेच वैश्विक ऊर्जा कंपन्यांनी मिळून इंडिया H2 अलायन्स नावाचा एक करार केलेला आहे. ओके, हायड्रोजन ऑटॉमिक नंबर 1, तर त्या कोणी बनवलेला आहे, तर रिलायन्स इंडस्ट्री आणि चार्ट इंडस्ट्री. ओके, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि चार्ट इंडस्ट्री NYSEला लिस्टेड आहे, न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड आहे चार्ट इंडस्ट्री आणि आपली भारतातली रिलायन्स इंडस्ट्री. हायड्रोजनचं जे आहे याच्यामध्ये काय केलं जाणार आहे की स्टोरेज केलं जाणार आहे, ट्रान्सपोर्ट केलं जाणार आहे आणि प्रोडक्शन केलं जाणार आहे. त्यानंतर बघा, CRPF शौर्य दिवस कधी साजरा केला जातो, तर 9 एप्रिलला हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो. IPLचं कितवं जे एडिशन आहे ते 14वी एडिशन आहे. ओके, हे झाले कालचे क्वेश्चन. आता आपण काय करू, आजचे क्वेश्चन जे आहे ते बघू. त्यापूर्वी मी तुम्हाला विचारलं होतं मॅथ्स लेक्चरविषयी, तुम्हाला मॅथ्स लेक्चर हवं आहे का. हार्डली 8 ते 10 जणांनी जे आहे ते एस म्हटलेलं आहे. ओके, त्यामुळे बघू आपण हे जे 8 ते 10 जण आहेत यांचा मी विचार करतो की एक प्रायव्हेट टेलिग्रामवरती ग्रुप क्रिएट करून यांच्यासाठीच फक्त मी जे आहे ते लेक्चर तिथे अपलोड करत जाईन. पण त्याला आता बघू कसं होतं आहे आणि त्या अकॉर्डिंगली आपण जे आहे ते तिथे बघू. डेली जे आहेत ते क्वेश्चन्स एक एक टॉपिकवरती तिथे आपण टाकत जाऊ, तुम्हाला वेळ दिला जाईल, तुम्ही त्याचं आन्सर जे आहे ते तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये प्रायव्हेट ग्रुप असेल ज्याच्यामध्ये जे आहे ते तुम्हीसुद्धा तुमच्या क्वेरीज तिथे टाकू शकाल आणि मीसुद्धा तिथे जे आहे ते क्वेश्चन तुमच्यासाठी टाकत जाईल विथ एक्सप्लेनेशन तिथे दिलं जाईल. ओके, आणि तो जो असणार आहे तो प्रायव्हेट ग्रुप असणार आहे. ओके, फॉर सिलेक्टेड मेंबर्स ओनली. बघू, विश्व होमिओपॅथिक दिवस कधी साजरा केला जातो. ओके, तर विश्व होमिओपॅथिक दिवस हा जो आहे तो 10 एप्रिलला साजरा केला जातो, वर्ल्ड होमिओपॅथिक डे. डॉक्टर सॅम्युअल हेनमॅन. ओके, बघू आपण इथे बघू शकता तुम्ही, फाउंडर ऑफ होमिओपॅथी आहेत ते. 10 एप्रिलला जो आहे तो होमिओपॅथीचे जनक फेडरिक सॅम्युअल हेनमॅन यांचा जन्म झाला आणि त्यामुळे हा दिवस जो आहे तो जागतिक होमिओपॅथिक डे म्हणून साजरा केला जातो. होमिओपॅथीबद्दल जागरूकता पसरवणे हा याचा उद्देश आहे. आता भारतामधलं जे आहे होमिओपॅथी हे कशाच्या अंडर येतं, तर आयुष मंत्रालयाच्या अंडर येतं आणि आता सध्याचे मंत्री कोण आहेत, ते श्रीपाद येशो नाईक हे त्याचे मंत्री आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, केंद्रीय शिक्षा मंत्र्यांनी जगातील पहिला मायक्रो सेन्सर आधारित विस्फोटक ट्रेस डिटेक्टर नॅनोस्पियर लॉन्च केलेला आहे. ओके, म्हणजे विस्फोटक असणार आहे त्यांचा नॅनो पार्टिकलसुद्धा जो असणार आहे तो डिटेक्ट करण्याचं लॉन्च केलेलं आहे डिटेक्टर. ओके, तर ते कोणी डेव्हलप केलेलं आहे, तर IIT बॉम्बे. ओके, IIT बॉम्बे जे की पवईला आहे मुंबईमध्ये. ओके, हे जे आहे यांनी हे नॅनोस्पियर डिटेक्टर लॉन्च केलेलं आहे. केंद्रीय शिक्षा मंत्री कोण आहे, तर रमेश पोखरियाल निशंक. ओके, बघा इथे स्फोटक पदार्थांचं जे आहे ते 10 सेकंदामध्ये जे आहे ते डिटेक्ट होणार आहेत नॅनो पार्टिकलमध्ये ओळखले जाणे. नॅनो म्हणजे 10^-9 एवढ्या स्मॉल याच्यामध्ये IIT बॉम्बेने जे आहे ते याचा शोध लावलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू,
कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी मास्क अभियान कोणत्या राज्याद्वारे जे आहे ते चालवलं जात आहे? तर हे ओडिशाद्वारे जे आहे ते हे चालवलं जात आहे मास्क अभियान. मास्क नाही घातला तर 2000 रुपये जो आहे तो दंड आकारला जाणार आहे. ऑब्वियस आहे कोविड-19 ची दुसरी लाट आलेली आहे ती रोखण्यासाठी हे पाऊल उचललं जात आहे. ओडिशा कॅपिटल भुवनेश्वर, राज्यपाल गणेशलाल, मुख्यमंत्री नवीन पटनाईक, विधानसभेच्या 147 जिल्हे 30 आहेत, लोकसभेच्या 21 तर राज्यसभेच्या 10 जागा आहेत. स्थापना जी आहे ती 1936 झालेली आहे एप्रिलमध्ये. ओके, हे आहेत ते शेजारील राज्य आहेत. करंट अपडेट्समध्ये सुनंदा सन्मान पुरस्कार, त्यानंतर कवी नित्यानंद नाईक यांना जो आहे तो साहित्य सरला पुरस्कार मिळालेला आहे. ओके, त्यांनी शिष्यवृत्ती पोर्टल आणि सुमंगल पोर्टल लॉन्च केलं. सेचा समाधान ॲप हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, सिंचनाच्या समस्या सोडवण्यासाठी. 9वा आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड फेस्टिवल, 2023 मेन्स हॉकी वर्ल्ड कप कलिंगा स्टेडियममध्ये होणार आहे. आणि आत्ताच आपण जे बघितलेलं होतं स्टारमार्कच करून ठेवा. सिमलीपाल बघा, राज्य सरकारने महेंद्रगिरीला जो आहे तर राज्याचा दुसरा बायोस्फियर रिझॉर्टच्या स्वरूपात जे आहे ते प्रस्तावित केलेलं आहे. आणि पहिलं जे आहे सिमलीपाल त्याला युनेस्कोमध्ये 2009 समावेश करण्यात आलेला आहे. ओके, स्टार मार्कच करून ठेवा. हे जेवढे जे पॉईंट्स आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत. लास्टचे 4 पॉईंट्स याच्यामध्ये सिमलीपाल आणि भितरकनिका राष्ट्रीय पार्क आहेत. नेक्स्ट बघू आपण, ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त लसीकरण मोहीम चालू केली गेली आहे, ती कधीपर्यंत चालू राहणार आहे? ओके, तर बघा ही जी आहे ती 11 ते 14 एप्रिलपर्यंत जी आहे ती चालू राहणार आहे. 11 एप्रिलला सुरू झालेली आहे ज्योतिबा फुले यांची जयंती होती. 14 एप्रिल काय आहे? आंबेडकरांची जयंती. उद्देश काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. उद्देश लसीकरण जलदगतीने करणं. महात्मा ज्योतिराव फुले हे तुम्हाला एवढे जे आहे ते इम्पॉर्टंट पॉईंट्स लक्षात ठेवायचे. सत्यशोधक समाजचे संस्थापक, गुलामगिरी पुस्तक आणि पुणे विश्वविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय. त्यानंतर बघा, नुकतेच पूर्व हिमालयमध्ये 3 ब्रँडेड रोंजफिच प्रजाती कशाशी संबंधित आहे? पहिल्या तर मी तुम्हाला त्यांची इमेज दाखवतो, बघा त्याच्यावरून कळून जाईल तुम्हाला काय आहे. तर हे पक्ष्याचे आहे, नवीन प्रजाती आहे पूर्व हिमालयामध्ये म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये जे आहे ते हे आढळलेलं आहे. 3 ब्रँडेड रोजफिंच. ओके, 3 ब्रँडेड रोजफिंच पक्ष्याची प्रजाती आहे, पूर्व हिमालयामध्ये शोधली गेलेली आहे आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वात उंच ठिकाणावर आढळणारा आहे. आपण बघितलेलं होतं की सिस्टुरा हिरण्यकेशी हे काय आहे? माशाची प्रजाती आहे. ओके, ही महाराष्ट्राच्या रिलेटेड आहे सिस्टुरा हिरण्यकेशी. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे, तेजस ठाकरे यांनी हे केलेले आहे. माशाची प्रजाती आहे, सिंधुदुर्ग येथे हे आढळलेलं आहे. ओके, आंबोली परिसरामध्ये. हे खूप इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्राच्या रिलेटेड असल्यामुळे. बघा कालचा क्वेश्चन काय होता, विरल देसाई यांना सत्याग्रह अगेन्स्ट पोल्युशन नावाचं मुवमेंट त्यांनी सुरू केलं आहे, तर ते कोणत्या राज्यामध्ये चालू केलं आहे? तर गुजरातमध्ये केलेलं आहे. ग्रीन मॅन यांना म्हटलं जातं. त्यानंतर आजचा क्वेश्चन, टोकियो ऑलिम्पिकला क्वालिफाईड करणारी पहिली महिला नाविक कोण बनलेली आहे? स्टार मार्कच करून ठेवा या क्वेश्चनला आणि याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. लेक्चर जर आवडलं तर लाईक करायला विसरू नका. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.